आपल्याला आपली निष्ठा जर प्रिय असेल तर हे सगळं करावं लागतं. ही लढाई शरद पवारांसाठी लढायची आहे तर लढायची आहे. समोर कोण याचा विचार करायचा नाही. कृष्णाने अर्जुनाला तेच सांगितलेलं की तू अधर्माविरुद्ध उतरतोयस, तुला समोर कोण याचा विचार करू नकोस, तुला अधर्माविरुद्ध लढायचंच आहे. कर्णवाद, दुर्योधनवाद, भीष्मवाद, द्रोणाचार्य वा, मला काही घेणार सगळेच मुद्दे जे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहेत ते सगळे मुद्दे. मागच्या वेळी खोक्यांचं राजकारण पाहायला मिळालं, यावेळी अधिवेशनात काय पाहिजे? खोके हा स्टॅम्प म्हणजे हे आवड सर आयडेंटिफाईंग स्टॅम्प आहे. अधिवेशन सुरू होतं 4 तारखेपर्यंत होणार आहे. आमची मागणी एक होती की हे 2 आठवड्याचं अधिवेशन होईल, 15 दिवस साधारणतः कामकाज चाललं असं असलं तरी हा कालखंड फार अपुरा आहे असे आमचं म्हणणं होतं विरोधी पक्ष म्हणून. आणि त्यामध्ये असं आहे की मधले 2 वर्ष कोरोनाचे गेले, अनेक सदस्यांना जी भाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे कामकाजामध्ये चर्चेमध्ये ती त्यामुळे कमी मिळाली. जरी मागील वर्षी थोडी काही संधी मिळाली असली तरी अजूनही सदस्यांना भाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे, प्रश्न मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून आमचा आग्रह असा होता की आणखी एक आठवडा ज्यादा तिसरा आठवडा त्यांनी घ्यावा ही आग्रहाची मागणी आम्ही यामध्ये केली. याशिवाय आम्ही आणि महाविकास आघाडीचे प्रमुख आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसलो होतो. आम्ही मित्र पक्षांनाही निमंत्रण दिलं होतं पण ते काही कारण येऊ शकले नाही. परंतु आम्ही एकत्र पद्धतीनं चर्चा केलेली आहे की विधानसभेचं अधिवेशन आणि विधान परिषदेचं मध्ये सुद्धा कशा पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीने कामकाज करता येईल याच्या बाबतीत चर्चा सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये केलेली आहे. विधानसभेमध्ये विरोधी पक्षांचा विषय अजून प्रलंबित आहे, क्लिअर झालेला आहे. नेत्याची जागा रिक्त आहे पण आज आम्ही त्याबाबत काही चर्चा केलेली नाही. ती योग्य वेळी योग्य पद्धतीनं आम्ही ती चर्चा करू. ठीक आहे, त्यांनी तसं मांडला विधान परिषदेच्या बाबतीत ठीक आहे. त्या बाबतीतली चर्चा आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसू. शेवटी संख्येवर आधारित असतं ते, त्या पद्धतीने निर्णय होईल. मेरिटनुसार तुमचं नेते सांगणं होतं की मेरिटनुसार सगळ्या गोष्टी केल्या जातील. हा मेरिटनुसारच असतं ते. आज एकदम मी म्हणू शकत नाही जोपर्यंत राष्ट्रवादीच्या काही गोष्टी क्लिअर होत नाही.